आषाढी एकादशीसाठी शेगावातून पंढरपूरला गेलेली गजानन महाराजांची पालखी शेगावात परतली. जवळपास 59 दिवसांचा प्रवास करत विठ्ठलाचं दर्शन घेऊन ही पालखी शेगावी परतली. यावेळी खामगावपासून 2 लाख भाविक दिंडीसोबत 17 किलोमीटर पायी चालत शेगावात आले. खामगाव ते शेगाव परिसर गणगणगणात बोतेच्या जयघोषानं दुमदुमून गेला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.